समृद्धी महामार्गावर कानात हेडफोन घालून व्हिडिओ पाहत बस चालवणाऱ्या चालकाचा व्हिडिओ जळगाव आरटीओ कार्यालयाने शोधून काढलाय. ही खासगी बस जप्त केली असून परवाना निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. नांदेड महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना अर्धा महिना उलटला तरी मासिक वेतन मिळालेलं नाही, त्यामुळे संतप्त कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. तापी नदीवरील सारंगखेडा पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे लवकरच हा पूल छोट्या वाहनांच्या वापरासाठी खुला होण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यातील कमी पर्जन्यमानाचा फटका आवळा पिकांना देखील बसला आहे. पाऊस नसल्यानं आवळ्याला चांगला बहर आलेला नाहीये. फळधारणा कमी झाली असून आवळ्याच्या वजनावर देखील मोठा परिणाम झालाय. अहमदनगरमध्ये राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या वेगानं सुरू आहे. मी पुढील निवडणूक लढेपर्यंत जिल्ह्यातील सर्व रस्ते पूर्ण होतील असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय. वाशिमच्या लोढाई गडावर लोढाई मातेच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. पाळीव गुरांचं रक्षण करणारी आणि शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणारी देवी अशी लोढाई मातेची ओळख आहे. तरुणीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला बीडच्या आष्टी पोलिसांनी अटक केली आहे. आसिफ शेख असं आरोपीचं नाव आहे. नाशिकच्या शिंदे पळसे शिवारात मुदतबाह्य ड्रग्ज आणि मद्यसाठा आढळल्यानं खळबळ उडाली आहे. एका बंद दुकानात हा साठा आढळून आला असून 10 ते 15 वर्षांपूर्वीचा हा साठा असल्याचा अंदाज आहे. मुंबईमध्ये मलेरिया आणि डेंग्यूचा ताप असलेल्या रुग्णांची संख्या अजूनही वाढते आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये मलेरियाच्या 418, डेंग्यूच्या 492 आणि गॅस्ट्रोच्या 179 रुग्णांची नोंद झाली आहे. कथित कोविड घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. ईडीकडून 7,500 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून 32 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. आज आरोपींवर दोषारोप निश्चित होणार आहे. बहुप्रतीक्षित असलेल्या नेरूळ ते उरण लोकल मार्गावरील उरण खारकोपर दरम्यानचा दुसरा टप्पा 26 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे, त्यामुळे उरणकरांचं अनेक वर्षांचं रेल्वेनं मुंबई गाठण्याचं स्वप्न दिवाळीपूर्वी साकार होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील हजारो नागरिकांना रेल्वे प्रशासनानं जागा रिकामी करून देण्यासाठी नोटीस बजावलेली आहे. श्रीरामपूर इथल्या शिष्टमंडळानं खासदार सुजय विखे पाटील यांची भेट घेत हा प्रश्न मार्गी लावावा असं निवेदन दिलंय. एक रुपयात पीक विमा योजनेच्या धर्तीवर पशुसंवर्धन विभागानं नवी विमा योजना आणली असून अवघ्या 3 रुपयांमध्ये जनावरांचा विमा उतरवता येणार आहे. यासंदर्भातला प्रस्ताव पशुसंवर्धन विभाग तयार करत असून लवकरच मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. सध्या नवरात्र सुरू असल्यानं नांदेडमध्ये फुलांची आवक वाढली आहे. झेंडू, गुलाब, मोगरा या फुलांना अधिक मागणी असून फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पोलिसांनीच सुरा हातात घेऊन गुंडागर्दी केल्याची घटना कोल्हापूरमधील संवेदनशील पाचगाव परिसरात घडली आहे. तर या पोलिसाला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप केला जातोय. नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरात भर दिवसा ट्रॅव्हल्समध्ये शिरून प्रवाशांना लुटण्यात आलं. प्रवाशांकडून जवळपास 2 लाखांचा मुद्देमाल लुटून चोरट्यांनी पळ काढला. या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली आहे. नांदगावच्या न्यायडोंगरी भागात एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. महिन्याभरातली ही हत्येची 3री घटना असल्यानं संपूर्ण नांदगाव तालुका हादरलाय. आणि इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी पंतप्रधानांना गगनयान मोहिमेच्या प्रगतीबाबत माहिती दिली. यावेळी 2035 पर्यंत अवकाश स्थानक उभारा असं आवाहन मोदींनी इस्रोला केलंय.